हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण कोणतंही वजन न ठेवता बोंबील कसे फ्राय करायचे याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे बोंबील स्वच्छ धुवून दोन तुकडे करून असे मध्ये चिरून घेतलेले आहेत. तर त्यामध्ये आपण दोन मोठी लिंबाचा रस टाकून ते पूर्ण चोळून घेऊयात. त्यांना पूर्ण लागला पाहिजे व हे बोंबील आपण झाकून अर्धा तासासाठी तसेच ठेवून देऊयात, जेणेकरून याला पाणी सुटलं पाहिजे. आता आपण पीठ तयार करून घेऊया. तर त्यासाठी डिशमध्ये मी साधारण 3 ते 4 चम्मच तांदळाचं पीठ घेत आहे. त्यानंतर 1.5 चम्मच रवा घेऊयात. मी ते बारीक रवा वापरलेला आहे. त्यानंतर आपण मसाले टाकून घेऊयात. 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च, 1/2 चमचा हळद व चवीनुसार मीठ. मी इथे 1/2 चम्मच मीठ वापरत आहे, कारण आपल्याला बोंबीलला सुद्धा मसाले व मीठ लावून घ्यायचं आहे. आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊयात. आपलं पीठ तयार आहे. आता आपण बोंबीलला मसाले लावून घेऊयात. 1/2 तास झालेला आहे, तुम्ही पाहू शकता बोंबीलला पाणी सुटलेलं आहे. आता आपण हे पाणी फेकून देऊयात, बोंबील निथळवून घेऊयात. अशा प्रकारे पाणी फेकून दिलेलं आहे. आता आपण बोंबीलला मसाले लावून घेऊयात. 1/2 चम्मच हळद, त्यानंतर 1 चम्मच लाल तिखट, 1/2 चमचा मीठ. आता हे सर्व मसाले आपण मच्छीला लावून घेऊयात. तोपर्यंत आपण तवा तापत ठेवूयात फ्राय करण्यासाठी. तर अशा प्रकारे पिठामध्ये आपल्याला हे बोंबील अशा प्रकारे दाबून बुडवून घ्यायचे आहेत पिठामध्ये. तोपर्यंत आपला तवाही तापत आहे. आपला तवा छान तापलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकूयात. तेलही चांगलं गरम होऊ देऊयात. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण एक एक बोंबील त्याच्यामध्ये तळायला ठेवूयात. एक एक बोंबील आपण आता तळायला त्याच्यामध्ये ठेवून देऊयात. अशा प्रकारे पिठामध्ये बुडवून आपण सर्व बोंबील तव्यावरती ठेवूयात. मी सर्व बोंबील तव्यावरती ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण ते आधी खालच्या साईडने छान असे फ्राय करून घेऊयात व फ्राय झाले की आपण ते पलटी करून दुसऱ्याही साईडने फ्राय करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपले बोंबील फ्राय तयार आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.